मुसळधार पावसामुळे शनिवारी रत्नागिरीच्या खेड शहरातील जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोड रस्ता हा मोठ्या प्रमाणात खचलाय. या वर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता, मात्र लोकार्पणा आधीच याची दैना झालीय. त्यामुळे खेडवासीय आणि वाहन चालक संतापले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक आणि नागरिकांनी शनिवारी संध्याकाळी या मार्गावर रास्ता रोको केला. कार्यकारी अभियंता बागणे आणि गायकवाड हे पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते, तेव्हा नागरिकांनी संताप व्यक्त करत त्यांनाच पुलाच्या कठड्याला बांधून ठेवलं. रस्त्याची डागडुजी करण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांनाच बांधले पुलाला. जगबुडी नदीवरील नव्या पुलाचा जोड रस्ता खचला. लोकार्पणाआधीच दैना झाल्यानं नागरिकांचा संताप. कार्यकारी अभियंता बामणे गायकवाड यांना बांधले पुलाच्या कठड्याला. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुलाशेजारी हा बांधण्यात आला. काही दिवसात तो वाहतुकीस खुला होणार होता, पण त्याआधीच हा जोड रस्ता खचला आहे. या जोड रस्त्याला मोठे मोठे भगदाड पडले आहेत, तसेच पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील तडे गेले आहेत. यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता. जुना ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाल्यानं हा नवीन पूल बांधण्यात आला होता, पण या नवीन पुलाची उद्घाटनाच्या आधीच दैना झाली आहे. 10 एप्रिल 2015 नवीन पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. जगबुडी नदीवरील जुन्या पुलाची निर्मिती ही ब्रिटिशांनी 1931 मध्ये केली होती आणि त्यानंतर 6 वर्ष पुलाच्या निर्मितीचं काम सुरू होतं. पुढची बातमी